तुम्हाला नवऱ्यानं मारलं तर चालेल का, असा प्रश्न विचारल्यावर महाराष्ट्रातल्या महिलांनी धक्कादायक उत्तरं दिली आहेत. एका सर्वेक्षणात या संदर्भातली धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पाहूया एक चक्रावणारा रिपोर्ट. हे सगळे सिनेमातले सीन्स, पण घरोघरी हे सीन्स घडतात. त्याहून धक्कादायक म्हणजे तब्बल 49% महिलांना नवऱ्यानं बायकोला मारणं हे चुकीचं वाटतच नाही. उलट आम्ही एखादी चूक केली, मग त्यानं मारलं, त्यात काय बिघडलं, इतकी धक्कादायक मतं महिलांची आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. 49% महिलांच्या मध्ये नवऱ्यानं मारण्यात काहीच हरकत नाही. 49% महिलांना नवऱ्यानं मारण्यात काहीच क्रूर किंवा हिंसक वाटत नाही. नवऱ्याचं ऐकलं नाही, सासू सासऱ्यांचा अनादर केला, घरातली कामं केली नाहीत, मुलांकडे लक्ष दिलं नाही, नवऱ्याला लैंगिक सुखासाठी नकार, या कारणांमुळे नवऱ्यानं मारलं तर हरकत नाही असं या महिलांचं म्हणणं आहे. 75% महिलांच्या मते दारूच्या आहारी गेलेले नवरे जास्त मारतात. 20% महिलांनी त्यांच्या नवऱ्यांचा मार खाल्लाय. त्यापैकी फक्त 9% महिलांनी घरगुती अत्याचारांविरोधात दाद मागितली. 4,658 महिला आणि 4,497 पुरुषांना समाविष्ट करून हे प्रतिकात्मक सर्वेक्षण करण्यात आलं. शुल्लक कारणावरून नवऱ्याचा मार खाण्याची बायकांची तयारी आहे. नवऱ्याला न सांगता बाहेर गेली म्हणून नवऱ्यानं मारलं तरी चालेल असं 19% महिलांचं तर 9% पुरुषांचं मत आहे. घरकामाकडे तसंच मुलांकडे लक्ष दिलं नाही म्हणून नवऱ्यानं केलेल्या मारहाणीचं 28% महिला आणि 17% पुरुष समर्थन करतात. नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणात नवऱ्यानं हात उचलला तरी चालेल असं 20% महिलांना आणि 16% पुरुषांना वाटतं. लैंगिक संबंधांना नकार दिला म्हणून नवऱ्यानं मारहाण केली तरी 12% महिलांना चालतं. 8% पुरुषांना यात काहीच गैर वाटत नाही. स्वयंपाक नीट करता येत नाही म्हणून 18% महिला मार खायला तयार आहेत आणि 8% पुरुषांना बायकोला मारण्यासाठी हे योग्य कारण वाटतं. नवऱ्याचा विश्वासघात केला म्हणून 24% बायका नवऱ्याचा मार खायला आणि 13% पुरुष बायकांना मारायला तयार आहेत. सासू सासऱ्यांचा अनादर हे 37% बायकांना नवऱ्याचा मार खाण्यासाठी तर 28% पुरुषांना बायकांना मारण्यासाठी योग्य कारण वाटतं. चुकी झाली तर मारणार, नाही चुकी झाली तर नाही मारणार ना. ती चुकी तर होतेच ना कधीतरी, अशी तर झाली चुकी तर मारणारच ना. तो गलती करेंगे तो मार सकते है ना, ऐसा थोडी आहे की नाही मारेंगे. जब गलती करेंगे तो मार खाएंगे, नाही गलती करेंगे तो नाही मार खा सकते. हे योग्य नाही आहे की थोड्याशा पण कुठल्याही कारणावरनं बायकोला मारणं किंवा तिला त्रास देणं हे योग्य नाही आहे माझ्या मते. मी नवऱ्याने नवऱ्यासारखं समजून घेतलं पाहिजे बायकोला आणि तरच संसार चालतो. शेवटी मार खायचं आणि आपण हे घर सोडून जाऊ शकत नाही, शेवटी या नवऱ्याकडेच राहायचं आहे. तर आर्थिकदृष्ट्या बायका जर सक्षम असल्या, स्वतःच्या पायावर उभ्या असल्या, तर त्या या सहन करणार नाही, त्यांच्या बायकांमध्ये तेवढी हिंमत येईल. दोघांनी संसार चालवत असताना दोघांची जबाबदारी असते की आपण स्वतः सामंजस्याने घरातील ज्या समस्या आहेत त्या एकमेकांशी संवाद साधून त्या सोडवायच्या असतात आणि स्त्रियांना मारहाण करून आपण त्याच्यातून काहीही मिळू शकत नाही. वयाने मोठी असते, तिला कळत असतं, ती समाजामध्ये बाहेर पडत असते. जरी समजा एखादी जरी चूक झाली तरी सुद्धा मारणं हा त्यावरचा 100% उपाय नाही. महिलांच्या प्रगतीसाठी महिलांनीच एक पाऊल पुढे यायला हवं, पण बायकांनाच नवऱ्याचा मार खाण्यात काहीच गैर वाटत नसेल तर स्त्री पुरुष समानतेचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.